नमस्कार, मी मेघना. मेघना सिरियल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं शेंगदाण्याचं चिक्की बनवणार आहे. तर खूप छान होतात शेंगदाण्याची चिक्की आहे ते. तर आणि खूप सोपीसुद्धा आहे, झटपट होणारी आहे. तर कधी पाहिजे तेव्हा आपण पटकन बनवू शकतो. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी मी इथं एक वाटी शेंगदाणा पहिलं घेतलेला आहे आणि इथं गॅसवर एक कढई ठेवलेला होता. तर हे आपण इथं बारीक गॅस ठेवून हे शेंगदाणे आहेत भाजून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे असं मोठं गॅस ठेवून भाजून नाही घ्यायचं, नाहीतर आपले शेंगदाणे आहेत खूप असं काळपट होतील. म्हणून इथं बारीक किंवा थोडंसं वाढवलं तरी चालेल, किंवा तुम्ही भाजलेले जे शेंगदाणे असतील तर तेच तुम्ही इथं घेऊ शकता आणि त्याला आणखीन थोडंसं गरम करून घ्यायचं, जेणेकरून त्याचे वरचे टरफले आहेत ते निघून जातील. तर मी आहे इथं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याला मी इथं पहिलं भाजून घेणार आहे. तर गॅस आहे मी इथं बारीकच ठेवलेला आहे. तर आपल्याला 7 ते 8 मिनटं लागतील आपल्याला. तर असं शेंगदाण्याला आहे सतत हलवून घ्यायचं आहे, नाहीतर हे जास्त भाजले जातील. तर इथं तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले आहेत भाजलेले आहेत. तर तुम्ही याच्यावरचं टरफल तुम्ही बघू शकता, याच्यावरती साल आहे निघू लागलेले आहेत. तर इथं आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आणि याला एका ताटमध्ये काढून घ्यायचा आहे थंड होण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता इथं थंड झालेले आहेत थोडंसं. तर आम्ही इथं आता हात लावू शकते या शेंगदाण्याला आणि ह्याच्यावरचे जे टरफले आहेत ते आपण इथं हाताने आहे असं सोडून काढून घ्यायचं आहे. तर इथं आपण बारीक गॅस ठेवून शेंगदाणे भाजल्यामुळे ह्याचे वरचे साने आहेत खूप लवकर असं निघत आहेत. आणि खूप छान असं भाजलेले आहेत, तुम्ही तो बघू शकता काळपट असं काही झालेलं नाही, शेंगदाणे जास्त भाजलेले गेलेले नाही आहे. त्यासाठी इथं गॅस आहे बारीकच ठेवायचं होतं. तर हे आपण पहिलं इथं शेंगदाण्याचे वरचे टरफले काढून घेणार आहेत. तर हे बघा इथं झालेले आहेत म्हणजे सगळं करून. तर तुम्ही शेंगदाण्याची चिक्की करताना हे जे अर्धे अर्धे शेंगदाण्याचे काप झालेले आहेत तर तुम्ही असंसुद्धा वापरू शकता, किंवा हे जे आहेत आणखी थोडंसं काप करून घेऊ शकता. तर हे बघा तुम्ही असंसुद्धा करून घेऊ शकता. ह्या दोन्हीपैकी तुम्हाला कोणतं आवडतं ते तुम्ही ठेवू शकता. तर मी आहे आणखी थोडंसं बारीक करून घेणार आहे. तर तुम्ही तर बघू शकता
आहे तर असं करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं एका ताटाला मी तूप लावून घ्यायचं आहे. तर ह्याच ताटावरच मी तर चिक्की बनवणार आहे. त्याच्यानंतर मी इथं कढई ठेवलेला आहे. तर इथं एक वाटी शेंगदाणा जे घेतलेलं होतं तर त्यासाठी मी इथे गूळ घेतलेला आहे आणि कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि सतत हलवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हे गूळ आहे इथं पातळ करून घ्यायचं आहे पहिलं. आणि गुळाला आहे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं ह्याचा पाक करून घ्यायचा आहे कडक. तर इथं गुळ आहे इथं सगळं पातळ असं झालेलं आहे. तर गुळाचं पाक व्हायला 1-3 ते 4 मिनटंच लागतात. खूप वेळ नाही लागत. तर त्याच्यानंतर मी इथं 1 चमचा आहे तूप घालून घेतलेलं आहे गुळावर. जेणेकरून आपल्या चिक्की आहे खूप छान दिसते किंवा लागते सुद्धा. तर इथं आपलं गोड आहे छान असं याचं शिजू लागलेला आहे. पाक तयार होत आहे. तर हे पाक चालेल कसं बघायचं तर इथं एक ताट घ्यायचं छोटंसं. त्यात थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हे गोळ आहे यात सोडून घ्यायचं आहे. आणि हाताने आहे बघायचं आहे हे हातात घेतलं की असं कडक आहे की अजून मऊ आहे आणि मिळमिळतच आहे. तर हे माझं इथं कडक झालेलं नव्हतं अजून. जर तुम्ही कडक घेतलात तरच आपले गुळाची चिक्की आहेत ते खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. किंवा थोडंसं मऊ घेतलं तर थोडंसं मऊ होतात. तर तुम्हाला जर खूपच असं कुडकुडीत हवं असतील तर तुम्ही खूप कडक असं घ्यायचं आहे. तर इथं बघा थोडंसं कडक झालेलं आहे माझं. तर मी आहे इथं खूप कडक असं घेणार नाही आहे. तर आता मी इथं गॅस बंद करून घेणार आहे. तर तुम्ही इथं अजून कडक घेऊ शकता. त्याच्यानंतर हे शेंगदाण्याचं जे आपण केलेलं आहे बारीक तर तेच मी इथं घालून घेतलेलं आहे आणि याला हलवून घ्यायचं आहे. तर इथं आहे आपल्याला हे पटपट करून घ्यायचं आहे. तर हे शेंगदाणा आणि गुळ आहे इथं मिक्स झालेलं आहे. तर आपण ज्या ताटाला तूप लावून ठेवलेलं होतं त्या ताटावर मी इथं काढून घेणार आहे. ताटावर काढून घेतलं की मी चमचा आहे इथं काढून घेणार आहे बाजूला. आणि हे हाताने किंवा चमच्याने तुम्ही तिथं करू शकता अलाव तुम्हाला पाहिजे तर सुगूल. तर हे माझ्याकडं जे ब्रश आणि ह्याचं चमचा फिरतो तर ह्याचं दांड आहे तुटलेला आहे. तर तेच मी तो वापरत आहे. तर ह्याच्याने आहे मी इथं याला सगळीकडं पसरवून घेणार आहे म्हणजे गोल करून घेणार आहे. तर अजून खूप गरम आहे गरममध्येच हे करून घ्यायचं आहे.
तर याला असं खूप मोठं नाही ठेवायचं, बारीकच करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथं झालेलं आहे. तर हे खूप गरम आहे, आणखीन थोडंसं कोमट झालं याचे इथं मी काप करून घेतलेलं आहे. तर हे चाकूनी आहे, चाकूनी किंवा पिझ्झा कटरने तुम्ही इथं कट करून घेऊ शकता. नंतर थंड झालं की आपण हे काढून घ्यायचं आहे. तर हे तुम्ही बघू शकता मी इथं काढून घेणार आहे आता सगळे. तर हे बघा खूप छान असे आपले शेंगदाण्याचे जिके आहेत निघत आहेत. तर तुम्ही सगळे बाजूने इथं बघू शकता शेंगदाणे कसं दिसत आहेत गोळामध्ये. तर खूप छान असं झालेले आहेत आपले शेंगदाण्याचे जिके. तर आता हे सगळं मी इथं काढून घेणार आहे. तर ताटाला आहे खाली तूप लावल्यामुळे आपले शेंगदाण्याचे चिक्के आहेत फटाफट निघत आहेत. तर आता मी याला सगळे काढून एका ताटमध्ये ठेवून देणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपण खूप असं पातळही नाही केलं आणि खूप असं मोठंही नाही ठेवलेलं, तर बरोबर असा ठेवलेला आहे. तर आता मी एक तुम्हाला तोडून दाखवत आहे. तर हे बघा मऊ आणि खुसखुशीत असं इथं झालेले आहे. जर तुम्हाला इथं आणखीन असं कडक आणि एकदम असं कुडूम कुडूम लागायला पाहिजे किंवा कुरकुरीत लागायचं असेल तर तुम्ही आणखीन इथं कडक करून घेऊ शकता. तर मी आहे इथं फक्त मऊ आणि खुसखुशीत असं केलेले आहे. तर हे बघा खूप छान असं दिसत आहेत शेंगदाण्याचे चिक्के. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.